कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. या वक्तव्यामुळे सत्तार यांच्या विरोधात राज्यभर रोष व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सत्तार यांच्या प्रतिमेचं दहन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. सत्तार यांनी सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी सत्तारांच्या प्रतिमेचे दहन करण्यात येत आहे. मात्र सत्तार हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावर उतरून सत्तार यांचा निषेध करण्यात येतोय. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलेत. तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. अब्दुल सत्तार साहब के जैसा जो मंत्री है, 50 खोखे लेके महिलाओं का अपमान करते, महिलाओं के बाद जो उन्होंने आज बोला सुप्रिया के दल, आज इसका हमारी राष्ट्रवादी महिला सभी हम उसका जाहिर निषेध करते हैं. हम लोगों की ये मांग है कि अब्दुल सत्तार ने राजीनामा देना चाहिए और उस पर गुनाह दाखिल होना चाहिए. शिंदेने ताबडतोब घ्यायला पाहिजे. एक महिलाचा एवढा मोठा अपमान, ही महिला कोण आहे, महिला कशी आहे, तुझे पातळी काय आहे, कोण बोलला. पुऱ्या शहरातच नाही, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमचं आंदोलन चालणारच आहे. तिचा राजीनामा मध्ये आज शेतकरी परेशान आहे. ती दिशाभूल करून आज एक पुन्हा एका नेत्यावर बोलायचं आणि दिशाभूलचं काम हे अब्दुल सत्तार करून आले आणि शिंदे गट करून आले. थोडक्यात राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन चालू राहणार, पुऱ्या महाराष्ट्रात मध्ये राहणार. आणि सुप्रिया ताई खासदार आहेत, त्या एवढं सगळं महाराष्ट्र घेऊन चालतात. एका महिलाबद्दल त्यांनी असं शब्द बोलायला नाही पाहिजे. आम्ही सर्व महिलांकडनं एकच विनंती करतो की अब्दुल सत्तारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. ते जेव्हापर्यंत खासदार सुप्रिया ताई सुळेंची व्यक्तिगत माफी मागत नाही तेव्हापर्यंत आंदोलन थांबणार नाही. ही आंदोलनाची सुरुवात आहे. मला आता सांगायचं की हे अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहे, जिल्ह्यातले रहिवासी आहेत. बाकी सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू राहतील, पण इथं पण डबल सुरू राहतील. त्यांनी सगळ्यात पहिले सुप्रियाताईंची वैयक्तिगत माफी मागावी, सगळ्या राज्यातल्या जनतेची माफी मागावीच मागावी. पण सर्वप्रथम ज्या व्यक्तीबद्दल त्यांनी हे घाणेरडे शब्द वापरलेले आहेत, आता मला त्यांच्याबद्दल अजिबात आवाजाव घालायची इच्छा नाही आहे. तर ही व्यक्ती आरेतुरे घालायचीच लायकीची आहे. पण आमच्यावर आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय यशवंतराव चव्हाणांचे सरकार संस्कार आहेत, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंचे संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना आवाजाव घालतोय. त्यांनी चुपचाप आता सुप्रियाताईंची दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर याची आगामी काळात परिणाम गंभीर होईल.